राष्ट्रवादीचे कद्दावर नेते नागपूर शहराची शान अनिल बाबू देशमुख यांना खोटा आरोपामध्ये 100 कोटी घोटाळा केला असा आरोप लावून ईडीने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अनियतेप्रमाणे त्यांना खोटे गुन्हे दाखल केले होते, परंतु न्यायव्यवस्थेने त्यांना जामीन देऊन त्यांना दिलासा दिला आहे आणि 14 महिन्यानंतर आज नागपूरमध्ये अनिल बाबू देशमुख येत आहेत। म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आणि आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने त्यांच्या जंगी स्वागत आम्ही करण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो निश्चय अनिल बाबूच्या सोबत आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। जिस तरह से लोकशाही खत्म करने के लिए भाजपने ये षड्यंत्र रचा था और झूठे केसेस में अनिल बाबू को जो अंदर किया था, तो उसके लिए जो कोर्ट ने उनको जमानत दिया और कोर्ट ने प्रश्न उठाया कि बिना कारण उनको अंदर रखा गया और जिस हिसाब से उनको आज जमानत हुई है, इसके पहले जमानत देने के बाद में भी एक ऐसा षड्यंत्र रचा हुआ था कि नागपुर में उनका जो गढ़ है, जहाँ विधानसभा क्षेत्र नागपुर है, काटोल है, वहाँ आने के लिए जो उन्होंने बंदी डालने के बाद में फिर न्यायालय ने महाराष्ट्र में कहीं पर भी जाने की अनुमति दी। इसका मतलब यह है कि लोकशाही जो खत्म करने की कोशिश भाजपा करती थी, आज सत्य की जीत हुई है। इसलिए शिवसेना की ओर से महाविकास युति की तरफ से शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से आज जंगी स्वागत का आज कार्यक्रम रखा गया है। महाविकास आघाड़ी मधे मजी गृहमंत्री मनु जानी काम के लिए अनिल बाबू देशमुख केंद्रा अंतर्गत येणाऱ्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याकरिता म्हणून जे षडयंत्र केंद्र सरकार आणि आता सध्या राज्यामध्ये जे खोके सरकार म्हटलं जाते, संविधानिक सरकार बसलं यांच्या संगणमतानं खोटे नाटे आरोप लावून ज्यांना वर्षभर जेलमध्ये ठेवलं ईडीच्या माध्यमातून, असे अनिल देशमुख साहेब का ज्यांच्यावरचं आज त्यांना कोर्टातून त्यांना दिलासा मिळाला, जामीन मिळाली आणि ते बाहेर आले आहेत आणि त्यांचं आज प्रथमच 14 महिन्यानंतर या नागपूर शहरामध्ये आगमन होत आहे। राज्यात बसलेलं सरकार आहे, यांना दाखवून द्यायचं का महाविकास आघाडी आज एक आहे आणि मोठ्या संख्येने इथं शिवसैनिक मोठ्या संख्येने इथं त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। आम्ही त्यांचं समर्थन करण्याकरता, त्यांचं स्वागत करण्याकरता आणि केंद्र सरकार आणि जे अजूनच बसलेले जे आहे त्यांचा विरोध करण्याकरता आम्ही सर्व इथं मंडळी इथं आलेलो आहोत।